आज कोणत्या भागात उन्हाचा कडाका वाढणार हे आपण पाहणार आहे, तसंच उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची हे सुद्धा पाहणार आहोत. तर दुसरी बातमी आहे शिक्षण क्षेत्रातून. 10वी बोर्डाचा आज पहिला पेपर आहे. राज्यातील 21,000 परीक्षा केंद्र सज्ज झालीत. तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे राजकीय. नवाब मलिकांनी अटक बेकायदा ठरवण्याची याचिका कोर्टात केली आहे, त्यावर आज सुनावणी होते. त्यामुळे मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.